काय झालंय? कुछ नाही करे सर, कुछ निकल जाओ, चलो मैं तो पुलिस को बुलाऊंगा अभी मैं, चलो जाओ गाड़ी बुलाओ। क्या क्या आप गाड़ी बुलाओ क्या सर? अहिंसा के मार्ग सुने तुम उधर करो ना साइड में करो सर, मैं आपको क्या तकलीफ? कुछ नहीं इधर करने का नहीं, किसके घर के सामने नहीं। भारत रत्न श्री सचिन जी तेंडुलकर यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल ट्विट करावं आणि आपल्या देशामध्ये जे लढणारे शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी विनंती करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी आदरणीय सचिनजींच्या घरापुढे गेलेलो आहे आणि त्यांच्या घरापुढे जाऊन बॅनर, एक छोटासा बॅनर त्यांना मेसेज देण्यासाठी दाखवला की सचिनजी आपण शेतकऱ्यांसाठी कधी ट्विट करणार आहात। एखाद्या देशाच्या प्रोपगंडाविषयी जेव्हा आपण बोलत असतो, जेव्हा एखाद्या देशावरच्या संकटाविषयी आपण बोलत असतो, त्याचवेळी देशातला अन्नदाता असणारा शेतकरी देखील कित्येक मोठ्या संकटात आहे, त्याला देखील उभारी देण्याची गरज आहे आणि ती उभारी देण्यासाठी सचिनजी आपण एक ट्विट करण्याचं खऱ्या अर्थानं आमच्यावर औदार्य दाखवाल का? ही विनंती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम शेतकऱ्यांच्या पुत्रांच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज या ठिकाणी जाऊन केलेली आहे। खऱ्या अर्थानं धावांचा पाऊस पाडून सचिनजींनी विश्वविक्रम जरी केले असले तरी सचिनजी जसे भारतरत्न आहेत तसा माझा शेतकरी बाप सुद्धा घामाचे तितके या काळ्या आईमध्ये जेव्हा सांडतो तेव्हा ते मोती खुलून येतात, ते सुद्धा धावा खऱ्या अर्थानं जेव्हा वखरतो असतो शेतकरी तेव्हा तो वखरण्याच्या अवताच्या मागे ज्या धावा करतो त्या सचिनजींच्या धावाच्या बरोबरीच्याच धावा आहेत। त्यामुळे सचिनजींनी देखील या शेतकऱ्याच्या बाजूने बोललं पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी आज सचिनजींच्या घरापुढे गेलो होतो।